नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर आणि त्यामधलं इंग्रजी व्याकरण. इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह असं आपण त्याला म्हणूया, बरोबर? कारण की याच्यामध्ये व्याकरणाचे प्रश्न आहे, ग्रामरही आहे आणि शब्दसंग्रह अर्थात होक्या ब्लरी सुद्धा आहे. 2020 हा पेपर जो की 2021 मध्ये झालेला आहे. ओके, 2021 मध्ये 100 प्रश्न असतात आपल्याला माहिती आहे. जे मेन्सचा पेपर आहे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे 100 प्रश्न असतात, मराठीचे 50 आणि इंग्रजीचे 50. त्यापैकी मराठीचे आपण बघितले, इंग्रजीचा पार्ट 1 आपण या ठिकाणी बघतोय. ओके, याच्यामध्ये आपण 51 ते 75 नंबरचे प्रश्न बघणार आहोत आणि पुढच्या पार्टमध्ये 75 ते 76 ते 100 नंबरचे प्रश्न बघूया. शेवटपर्यंत बघा. राज्यसभा मेन्सची तयारी आपण या ठिकाणी करतो आहोत, त्या अनुषंगाने या प्रश्नपत्रिका सोडवतो आहोत. बघा, या ठिकाणी आपण मराठीचे प्रश्न सोडवलेले आहेत ऑलरेडी. आपण आता जाऊया 51 नंबरच्या प्रश्नाकडे. बघा, इथे जर तुम्ही बघितलं आणि कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रहावर, ते तुमच्या या ठिकाणी लक्षात येणार आहे. आणि या सगळ्या PDF तुम्हाला कुठे भेटणार आहेत, तर आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे, STI RCP ॲप्लिकेशन, जे की प्ले स्टोअरवर तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला भेटेल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथूनही तुम्ही ते घेऊ शकता, डाउनलोड करू शकता. तिथे तुम्हाला आपण इंग्लिश ग्रामरचाही स्वतंत्र कोर्स डेव्हलप केला आहे, जो की PSI STI SO मुख्यसाठी आहे, कंबाईन ग्रुप सीच्या मुख्यसाठी आहे, राज्यसेवा मुख्यसाठी आहे आणि राज्यसेवेचा तर कोर्स आहे, ते राज्यसेवा पूर्व मुख्य मुलाखत MPSC राज्यसेवा कोर्स म्हणून आपण त्या ठिकाणी स्टोअर सेक्शनला तुम्ही जाऊन याचे डेमो लेक्चर्स बघू शकतात, डेमो टेस्ट बघू शकतात आणि जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला आपण दिलेल्या आहेत. प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे, विच ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस करंटली फॉर्म्स द ॲडजेक्टिव्ह ऑफ द वर्ड फॉग. तुम्हाला शब्द दिला आहे फॉग, या फॉगला कोणतं सफिक्स तुम्ही लावणार आहात? सफिक्स म्हणजे काय? प्रत्यय आम्ही त्याला म्हणतोय, बरोबर? उपसर्ग प्रिफिक्स जो आधी असतो, प्रत्यय हा शेवटी लावला जातो. कोणता उपसर्ग लावणार आम्ही इथे? ईश, गी म्हणू, ओस आणि आईस, नेमकं कोणता उपसर्ग लावणार की फॉगचा त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह बनणार आहे फॉग हे. बघा, फॉगचं काय होऊ शकतं इथे? फॉगिश होऊ शकतं, फॉगी होऊ शकतं, फोगस होऊ शकतं, फोगिक. बघा, मला तरी वाटतं या ठिकाणी फॉगी हे जीला GY लावावं लागेल, फॉगी होऊ शकतं, म्हणजे इथे तुमचं उत्तर देणार आहे. आणि इथे एक मुद्दा आधी सांगतोय, थोडा वेळ घेतो, एक मिनिट. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये दिसणार आहे, तुम्ही राज्यसेवेचे विद्यार्थी, उद्याचे भावी अधिकारी आहे, तुम्हाला एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. तुम्ही काय केलं आता? तुमचं उत्तर काय? तुम्ही म्हणाल की फॉगी. यस, बरोबर आहे, चालले. इकडे गोल तुमच्यासमोर 4 गोल आहे, तुम्ही चालले. बी नंबरचं बरोबर आलं भाऊ, जिंदाबाद. गेले, गेले, संपले. खाली दिलंय आन्सर ऑप्शन, सगळं वाचावं लागेल शांत चित्ताने, हेच तर चेक करायचं आहे आयोगाला. खाली काय दिलंय? A and C, D only, B only आणि A only. बघा, इथे B only आहे आमचं. आमचं उत्तर येतं आहे 3. आमचं उत्तर काय येतं आहे? 3. लक्षात घ्या, असेचे सगळे प्रश्न असे. आपण जेव्हा सगळा पेपर सोडवू हा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे हे तो जादू आहे, हा नवीन पॅटर्न आहे, बदलता कल आहे आयोगाचा, तो आम्हाला इथून शिकायचा आहे. पुढे जातोय मी, पुढचा प्रश्न आहे बघा 52 नंबरचा. चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. अचूक विरामचिन्ह असलेलं वाक्य निवडा, म्हटलं हे तुमच्या समोर आलं. ओ डॉक्टर, प्लीज हेल्प माय चाइल्ड, सी क्राईड, डॉक्टर डू समथिंग क्विकली. आता पहिला मुद्दा लक्षात घ्या, इथे काय उद्गार आहे, एक्सक्लेमेशन तुमच्या समोर आहे. जिथे उद्गार दाखवलेला नाही ना, तिथे संपलं. बघा, इथे उद्गारार्थी चिन्हच नाही, म्हणजे ए नंबरचं कट झालं, इथे उद्गारार्थी चिन्ह नाही आहे, सी नंबरचं कट झालं, राहिलं हे. ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड, सी क्राईड डॉक्टर. इथे ओ डॉक्टर, बघा, प्लीज हेल्प माय चाइल्ड, इथे डबल इन्व्हर्टरमध्ये, इन्व्हर्टेड कॉमामध्ये पहिलं वाक्य दिलं आहे. सी क्राईड नंतर इथे क्वामा आहे, पुढचं पुन्हा डॉक्टर डू समथिंग क्विकली, पुन्हा डबल इन्व्हर्टेड क्वामा आहे इथे तुमच्या लक्षात येतं. अरे डी बरोबर, मग इथे डी बरोबर वाटतंय, तर मग 4 जाऊन गोल करायचं का? नाही, खाली वाचायचं A and D, B and C, D only. 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी येतंय. खाली पर्यायी उत्तरं बघायचे, फक्त उत्तर नाही बघायचे, पर्यायी उत्तर हा शब्द आहे त्याला मराठीमध्ये. पुढे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन
इडियम इन द सेंटेन्स, तुम्हाला वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. आय एम अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन, आय डू नॉट बिलीव्ह इन डबल डीलिंग. आपण साधा सरळ माणूस आहे, आपल्याला असं डबल डीलिंगमध्ये अर्थ नाही आहे. काय म्हणणार हो, डबल बिझनेस, डिसिव्ह, डबल प्रॉफिट, पॉलिटिक्स. बघा, सरळ व्होकॅबवर प्रश्न आहे. डबल डीलिंग म्हणजे काय? लाबाडी करणं, तोंडावर एक मनात तिसरंच. तसं ती मराठीमध्ये बऱ्याच म्हणी, त्याला डिसिव्ह म्हणतो. खोटीगिरी, काहीतरी फसवणूक, ती आपल्याला जमत नाही असं म्हटलेलं आहे. पुढे जातो आहे पुढचा प्रश्न काय. द बिल्डिंग वॉज सराउंडेड बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. पेपर कशाचा आहे? स्टेट सर्व्हिस अर्थात MPSC, स्टेट सर्व्हिस मुख्य मेन्स एक्झामचा लँग्वेजचा पेपर आहे. लक्षात घ्या आधी, प्रश्न अवघड नाही आहे. प्रश्न अवघड नाही, तुम्ही सगळे आपण 50 प्रश्न घेणार आहोत. तुम्ही नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्यानंतर जे तुम्हाला सगळे आपण पेपर सोडून घेणार आहोत, जुने प्रश्न पत्रिका सगळे आपण घेणार आहोत. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. काही लाईव्ह सेशन होतील, घंटी वाजवलेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला येईल. ओके, पुढे काय. सराउंडेड, द बिल्डिंग वॉज सराउंडेड बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. आणि चेंज इन टू ॲक्टिव्ह व्हाईस, म्हणजे तुम्हाला हे पॅसिव्ह व्हाईसचं वाक्य दिलं आहे, त्याला तुम्हाला करायचं आहे ॲक्टिव्ह. आता ॲक्टिव्ह म्हणजे नेमकं उलटं झालं पाहिजे. मग आमच्या समोर आहे अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. सुरुवात तर इथून इथपर्यंत काही डोकं लावायचंच नाही आहे तुम्हाला. मी सांगतो इथे एकदम सोपं आहे, बघायचं उत्तरं द्यायचे. 54 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येणार आहे. इथे काय म्हटलंय? वाज सराउंडेड म्हटलेलं आहे. इथे व्हर्ब वर फोकस करा. मग इथे सराउंड येईल, हॅड सराउंडेड येईल, ही सराउंडिंग येईल की सराउंडेड द बिल्डिंग येईल? अरे द बिल्डिंग आहे, सेम आहे. याच्यात आम्हाला फक्त घोळ इथे आहे, आम्हाला इथे घोळ आहे, आम्हाला इथे. हे बघा, इज सराउंडिंग तर येणारच नाही, सराउंड येणारच नाही. ओके मित्रांनो, इथे काय येईल? सराउंडेड. कारण की इथे काय, वाज सराउंडेड असा मी त्याचं पॅसिव्ह केलंय, ते कशाचं होऊ शकतं? सराउंडेडचंच होणार आहे उत्तर. मग काय? डी नंबरचं बरोबर. मग डी कुठे आहे खाली? डी इज करेक्ट, डी इज करेक्ट उत्तर. बघा 54 उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. 2 पुढे आपण जातोय पुढच्या प्रश्नाकडे. इथे हा प्रश्न होता, हेल्पिंग हब जो आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. द कमिटी डॅश कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. काय? द हब विच ऍग्रीज विथ द सब्जेक्ट, द कमिटी इन नॅशनल कॉनकॉर्ड इज. काय वापरणार आहोत तुम्ही? रिकमी जागा भरायची, तुमच्या समोर दिलंय आर इज हॅज हॅव. द कमिटी, ती समिती. मित्रांनो इथे जर बघितलं ना तुम्ही, तुम्हाला थोडस अभ्यास लागणार आहे. हॅव येणार आहे. द कमिटी हॅव कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट, मग ड आहे आणि इथे डी बनलीच आहे. पुढे जातोय आम्ही. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी 56 नंबरचा प्रश्न आहे. बघा 56 नंबरचा. चूज द वर्ड्स हॅविंग ऑपोजिट ऑफ दॅट ऑफ, ऑपोजिट टू दॅट ऑफ, ऑपोजिट वन. विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. विरुद्धार्थी, आता इथे जर तुम्ही बघितलं शब्द काय दिला आहे, बॉइस्टरस. बॉइस्टरस म्हणतो आपण त्याला. शब्दसंग्रह पाहिजे, होक्याप पाहिजे. मी तुम्हाला 2011 ते 2019 पर्यंत जे विविध परीक्षा झाले का त्याची सगळे होकॅबलरीचं त्या ठिकाणी जे PDF आहे का ते तुमच्या कोर्समध्ये ॲड केलं आहे, ते बघावं लागेल. आपण शब्दसंग्रहावरचे लेक्चर घेतले, प्रत्येकीचे सिनॉनिम्स अँटोनिम्स वन वर्ड, ते बघावं लागेल तुमच्या इंग्लिशच्या कोर्समध्ये, राज्यसेवेच्या कोर्समध्ये, STI RCP ॲप्लिकेशनला हे सगळं आहे. ओके बघा, रावडी, काम, क्वाईट, क्विट म्हणू आपण त्याला. हा ट्युम्युल्टस. मित्रांनो बॉइस्टरस म्हणजे काय होती ती ओळखता आला पाहिजे. बॉइस्टरस म्हणजे माहिती का, असं दंगेखोर, काहीतरी गडबड गोंधळ करणारा, गडबड गोंधळ करणारा. मग त्याच्या विरोधार्थी पहिला तर आमचा फिक्स होऊन जातो की काम, आणि दुसरा हाही आमचा आहे, शांततेसाठी आम्ही वापरतो QUIT. बघा B आणि C हे विरुद्धार्थी येतात त्याचे, हे लक्षात घ्या. रावडी म्हणजे हे तर गोंधळच आहे. ओके, इथे B आणि C आहे का? यस आहे, येस आहे. 56 नंबरचं उत्तर 2 आहे. ओके, त्याच्यानंतर आम्ही पुढे जातोय. पुढे जातोय पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. टू डाय इज बेटर दॅन सरेंडर. बघा टू डाय इज बेटर दॅन सरेंडर. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस सबस्टिट्यूट्स अ जीरंड फॉर इनी इन्फिनिटिव्ह इन द सेंटेन्स अबोव.
या ठिकाणी तुम्हाला हे सेंटेन्स दिलेला आहे, इथे तुम्हाला जिरणचा वापर करून या सेंटेन्सला लिहायचं आहे. जिरण म्हणजे काय? त्याला आम्ही धातुसाधित म्हणतो, त्याला आम्ही क्रोधांत म्हणतो मराठीमध्ये. धातुसाधित म्हणजे काय, धातू म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, हे जर अभ्यासला असेल तर मग हे कळेल. खाली दिलंय मग तुम्हाला जिरण म्हटलं की एक गोष्ट तर लक्षात घ्यायची, व्ही फोर किंवा व्ही प्लस आय एन जी तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. मग इथे व्ही प्लस आय एन जी नसलेलं एक तर कटलं. बघा हे पहिले कट झालं, म्हणजे बी ज्याच्या तिथे पहिले कट झालं, हे येऊ शकत नाही. पुढे डाईंग इज बेटर दॅन टू सरेंडर, डाईंग इज बेटर दॅन सरेंडिंग. डाईंग अँड सरेंडिंग नाही, असं दोन ठिकाणी आय एन जी नाही येणार, म्हणजे तेही कटलं. मग डाईंग इज बेटर दॅन टू सरेंडर की डाईंग इज बेटर दॅन सरेंडिंग, इथे हा टू येतो का, दॅन टू याची गरज आहे का, नाही आहे गरज. डाईंग इज बेटर दॅन सरेंडिंग म्हणजे ते काय म्हणतो आपण, सरेंडर होण्यापेक्षा मरणं चांगलं असं म्हटलं गेलं बरोबर. ते मोडेन पण वाकणार नाही तसं म्हणा तुम्ही त्याला मराठीमध्ये. पुढे पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम इन द सेंटेन्स. करेक्ट मिनिंग, इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ द गॅप दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरीवन. गिफ्ट ऑफ द गॅप, बघा वाक्प्रचार, मनी तुम्हाला माहीत असलं पाहिजे, पॉवर ऑफ रिडिंग, पॉवर ऑफ स्पीच, पॉवर ऑफ रायटिंग, पॉवर ऑफ लिसनिंग. इट इज विथ द हेल्प ऑफ द ग्रिप ऑफ द गॅप दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरी वन. तो त्याच्या त्या वक्तृत्व कौशल्यावर सगळ्यांना आपल्या कवेत घ्यायचा, कवेत घ्यायचा म्हणजे सगळ्यांवर छाप पाडायचा. आता हे वक्तृत्व शैली म्हटल्यावर काय येईल हो, पॉवर ऑफ स्पीच याच्यावर तर सगळं जग आहे. इथे तर विजेते, इथून सुरुवात होती विजेत्यांची. बोलता आलं पाहिजे भाऊ, सेट बोलायला शिका, बोलायला शिका. बघा पुढे, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड करेक्टली मॅचेस द एक्सप्लेनेशन अ पर्सन हु फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी ऑर कमिट्स अँड ऑफेन्स. असा व्यक्ती ज्याने आपल्या कर्तव्यामध्ये कामचुकारपणा केला आहे, जो शिक्षेला सुद्धा पात्र आहे थोडक्यात, मग त्याला आम्ही काय म्हणणार, त्याला आम्ही डेरेलिक्ट म्हणणार, त्याला आम्ही डिलिक्वेंट म्हणणार, त्याला आम्ही कल्प्रिट म्हणणार, त्याला आम्ही डिलेटंट म्हणणार. इंटरेस्टिंग प्रश्न आहे 59 नंबरचा. त्याला म्हणजे ते लॉलेससाठी हा शब्द येतो समानार्थी, लॉलेस म्हणजे कायद्याचं उल्लंघन करणारा, त्याला आम्ही काय म्हणतोय, त्याला आम्ही म्हणतोय डिलिक्विट, डिलिक्वेंट, डिलिक्वेंट असं म्हणतोय. बी बी बघा लिहून घ्या, कायद्याचं उल्लंघन करणारा लॉलेस असा त्याला समानार्थी शब्द आहे. पुढे मी जातोय पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज द प्रिफिक्स सब मॅच करेक्टली. बघा आता कोणतं असं खालील शब्द आहे की ज्याच्या आधी उपसर्ग म्हणून आम्ही सब लावतोय आणि तो मॅच होतोय. सब हा त्याच्या आधी प्रिफिक्स लागू शकतो, उपसर्ग लागू शकतो. काय हॅरेस, हॅरेसचं काय होतं, हॅरेसमेंट म्हणतो आम्ही. म्हणजे इथे तर तुमचा काय लागतोय, सफिक्स लागतोय, म्हणजे ये तर बरोबर नाही येत आणि ये जर बरोबर नाही येणार आहे तर मग ये वाला हा कटला, हा कटला, हा कटला, तुम्हाला येत जरी नसेल तरी तुमचं उत्तर आलं. काय येतं उत्तर, लॉजिकवर प्रश्न सोडवून म्हणतात ना असा आहे. इथे आता बी आणि डी राहिला, मग बीमध्ये काय अपसर्ड येतोय का, मग हे सॉरी हा नाही हा सी तर गेला, बीमध्ये लेट आहे, मग येतोय का सबलेट, सब लेट म्हणतोय सब लेट. इंटरेस्टिंग, पोट भाड्याने देणं म्हणतो आम्ही त्याला, लेट म्हणजे भाड्याने देणे, सब लेट म्हणजे पोट भाड्याने देणे. लिहून घ्या आता हे, तुम्हाला भविष्यात जर एम पी एस सी करायची असेल, कंबाईनची एक्झाम द्यायची असेल तर हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं ह्युमन, ह्युमन म्हणजे मानव आणि मग सब ह्युमन म्हणजे उपमानव. वाव खरं आहे, मजा नाही आहे, मजाक नाही करत आहे. येस या ठिकाणी बघा पण प्रश्नाचं उत्तर मी कसं काढलं, तुम्हाला पटली गाठ म्हणजे टेक्निक पटलं आहे का आपलं. थोडासा अभ्यास पाहिजे, पण थोडा तरी पाहिजे ना, ते हॅरेसचं हॅरेसमेंट होतो बाबा, एवढं तर कळलं पाहिजे. ओके पुढे, डॉक्टर मेहता मॅनेजेस अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर, चेंज इट इन टू पॅशिवाईस. पॅशिवाईसमध्ये बदला, ॲक्टिव्ह दिलंय पॅशिव करा. खाली दिलंय मिस्टर मेहता मॅनेजेस अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. बघा इथे मॅनेजेस म्हटल्या, मग इज मॅनेज्ड बाय अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर इज मॅनेज्ड बाय मिस्टर मेहता. अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर इज बीइंग मॅनेज. इथे काय दिलंय, बीइंग मॅनेज. इथे दिलंय हॅज बीन मॅनेज. बघा तुम्हाला व क्रियापदामध्ये काय बदल होतोय तो या ठिकाणी बघायचा आहे. इथे सरळ लिहिलं हो, तुमचं हे जे ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्ट आहे ना, अ बिग इंडस्ट्रियल एम्पायरपासून सुरुवात झाली पाहिजे पहिलं तर गेलं. मग इकडे खाली तुम्ही म्हणाल सगळ्या ठिकाणी सारखं आहे, अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर, अ बिग. पुढे काय येतं, इज मॅनेज.
इज बीइंग, बीइंग नाही येणार इथे, वरती आय एन जे नाहीचे, आय एन जे असतं तर बीइंग आलं असतं. म्हणजे दुसरं सी नंबरचं आमचं चुकलं, हॅज बीन इल का हो, सरळ सरळ मॅनेजेस म्हटलंय, इज मॅनेज बाय मिस्टर मेहरा. बघा मी प्रश्नाचं उत्तर कसं सोडतो हे तुम्हाला बघावं लागेल. आणि मग आमचं उत्तर काय येतं, बी. मग बी इथे इथे दोन नंबरला नाही आहे, काळे दोन केलं तर गेले. बी कुठे, इथे म्हटलंय बी एक नंबर, म्हणजे कोण एक नंबरचं करावं लागेल जरी इथे दोन नंबरचं वाक्य बरोबर असलं तरी. पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न, मॅच द फॉलोइंग विथ सिमिलर मिनिंग. जोड्या लावा, जोड्या लावा. कॉम्प्लेसेंट, जेंटिल, इंडस्ट्रियस आणि रेज, याच्यातलं एक जरी माहीत असेल ना तरी उत्तर येतं. आम्ही इथे बघा इंडस्ट्रियस आम्ही ऐकलेलं असतो, आम्ही वेगवेगळ्या परीक्षा देत असेल ना, तर कोणी काय ऐकलंय प्रत्येकाचा वेगळा अभ्यास आहे. पण इंडस्ट्रियलला आम्ही डिलिगंट असं म्हणतो, म्हणजे असं काम करणारा वगैरे बाबा, ॲक्टिव्ह व्यक्ती जो आहे तो आम्ही म्हणतो. म्हणजे सीचं जरी या ठिकाणी तुम्ही दोन केलं ना तरी तुमच्या इथे दोन ऑप्शन्स कटतात. बघा बरोबर आहे, दोन ऑप्शन्स कटतात. आता तुम्ही कॉम्प्लेसेंट म्हणजे तुम्हाला इथे थोडंसं जर माहीत असेल, ज्याला आम्ही समाधानी म्हणतो, स्वतःवर खुश असणारा, त्याला सेल्फ सॅटिस्फाईड आम्ही म्हणू शकतो. जेंटिल जो आहे हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे, त्याला आम्ही स्टाईलिश असं म्हणतो, स्टाईलमध्ये राहणारा जेंटिल. आणि रेज ज्याला आम्ही कम्प्लिटली डिस्ट्रॉय, ज्याचं सत्यानाश झाला आहे तो आहे हा रेज, जो की रेअरली सापडतो आम्हाला. काय सापडतो तसं काही नाही आहे, त्यांची संख्या वाढते. ओके, तर या ठिकाणी उत्तर माझं इथे चार नंबरचं लिहून घ्या, एवढे सिमिलर वर्ड्स विचारले गेलेले. पुढे आम्ही जातोय, ही लेट अर्ली डॅ डॅश, ही आर आय यू लेट ॲज युज्युअल, आर आय यू लेट ॲज युज्युअल. बघा काय वापरायचं तुम्हाला. विच वन ऑफ द फॉलोइंग कनेक्टर्स करेक्टली फील इन द ब्लँक इन द सेंटेन्स अबाउ टू शो कॉन्ट्रॅस्ट. बघा कॉन्ट्रॅस्ट म्हणजे काय, विरोधाभास दर्शक हे वाक्य आहे. ही लेफ्ट अर्ली, तो लवकर निघून गेला. ही आर आय यू लेट ॲज युज्युअल, जरी तो उशिरा आला होता ना तरी तो लवकर निघून गेला. बघा चुकीचं आहे, उशिरा येतो पुन्हा लवकर निघून जातो म्हणजे हां. मग अशा ठिकाणी तुम्ही काय म्हणणार, अँड नो 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 नो, मोरओव्हर नेवरथलेस हेन्स, तुम्ही म्हणणार नेवरथलेस ही लेफ्ट अर्ली नेवरथलेस ही आर आय यू लेट ॲज युज्युअल, तो जरी आला नाही, जरी आला नाही त्याच्यासाठी मी हा शब्द वापरतोय. मग बी आहे आणि इकडे आहे बी म्हणली तुम्हाला, हा हा हे जुगाड लक्षात येतं ना, हे खाली काय केलं, हे हे अतिउत्साहीवाल्यांना जमिनीवर बसवण्यासाठी आहे. आणि अशात ज्यांचं प्रॅक्टिस नाही ना पेपरची, त्यांचं इथे त्यांचं कार्यक्रम आहे त्यांचा. ओके, पुढे आपण जातोय पुढच्या मुद्द्याकडे. 64 नंबरचा प्रश्न आहे, बघा. जेंटलमॅनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दिस डेज, ॲट अ डिस्काउंट. बघा द अंडरलाईन इडियम इन द सेंटेन्स अबव मीन्स, ॲट अ डिस्काउंट म्हणजे काय आहे, निग्लेक्टेड, इझिली अवेलेबल, डिक्लाइनिंग की चीप. बघा इथे जेंटलमॅनलीनेस, आता सध्याच्या दिवसामध्ये ते जेंटलमॅन वगैरे दुर्लक्ष करतात, हो काही कोणी विचारत नाही. ओके, मग काय आहे दुर्लक्ष करणं म्हणजे काय, तुम्ही म्हणाल निग्लेक्ट येतं सर, इझिली अवेलेबल नाही म्हणू शकत समजा आम्ही, ठीक आहे पण वाटू शकतं नाही, त्याला आम्ही डिक्लाइनिंग म्हणतो. काय म्हणतो, डिक्लाइनिंग म्हणतो. आणि मग तो सी, तो तीनला गोल नाही करत आम्ही, आम्ही गोल आम्हाला चारला करावं लागतं, चौथ्या गोलला त्या ठिकाणी आम्हाला काळं करावं लागतं. पुढे जातो आम्ही, 65 नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे, बघा. चूज द करेक्ट सिनॉनिम फॉर द एक्सप्रेशन. बघा लाईक आहे ना अंकल, थोडंसं नव्या पद्धतीचा होता हा, म्हणजे मला रिपीट असं वाटलेला नाही आहे सिनॉनिम. लाईक आहे ना अंकल, काकांच्या वयाचा असं आम्ही म्हणतो ना त्याला, तसं काकांसारखा. तुम्हाला कोणी काका म्हटलं आणि तुमचं वय 25-30 आता असेल तर तुम्हाला कसं वाटतं, तर ते तसं जर वाटलं तर मग समजायचं असं काहीतरी म्हटलंय, व्हेंट्रिक्युलर, ऑरिक्युलर, अवन्युक्युलर, अवन्युआ, बघा त्याचा उच्चार काय, अवन्युक्युलर, अवनक्युलर, अवनक्युलर, अवनक्युलर. ओके, असं आहे ते अवनक्युलर. लाईक अन अंकल, लाईक अन अंकल सी नंबरचं बरोबर आहे आणि ते फक्त हेच आहे. ओके, पुढे जातो मी. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, गिव सिनॉनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. सिनॉनिम बघा, अटेन्युएट, दुसरा बॉर्न, तिसरा गोल, तिघांसाठी त्याचं त्याचं एक एक नंबरचं सिनॉनिम तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 66 नंबरचा प्रश्न आहे, काय बरोबर आहे इथे जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला ए आणि सी बरोबर आहे.
सिनॉनिम्स विचारलेला आहे. काय विचारलं? सिनॉनिम विचारलेला आहे. बघा, अटेन्युएट म्हणजे त्याला रिड्यूस म्हणतो आम्ही, किंवा थिन म्हणजे कमी करणं म्हणतो. त्याच्यानंतर बॉर्न म्हणजे डेस्टिनेशन, एखादा आमचं ठिकाण आहे किंवा आमच्या त्या ठिकाणची ती मर्यादा आहे. ओके, त्याच्यानंतर गोल, त्याला आम्ही प्रिझनही म्हणतो, त्याला आम्ही जेलही म्हणतो. बघा, ए आणि सी बरोबर आहे. उत्तर दोन नंबरचं येतं आहे. जमतंय का? किती सिनॉनिम सर, म्हणजे व्होकॅबलरी किती महत्त्वाची, तुमचे व्होकॅब तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं आहे. पुढे मी जातो. यू चूज द करेक्ट फ्रेज ऑर कम्प्लीट द सेंटेन्स. करेक्ट फ्रेज तुम्हाला ओळखायची आहे. ही स्पोक टू अस, काय म्हणणार तुम्ही पुढे? ऑफ ग्रेट इंडिफरन्स, विथ ग्रेट इंडिफरन्स, फॉर ग्रेट इंडिफरन्स, की अबोव ग्रेट इंडिफरन्स. ही स्पोक टू अस महत्त्वाचं, महत्त्वाचं आहे. कंजंक्शन कोणतं वापरायचं त्याच्यापुढे ती फ्रेजच बनलेली आहे. ओके, ही स्पोक टू अस विथ ग्रेट इंडिफरन्स असं तुम्ही त्याला म्हणणार आहात. ओके, पुढे मी जातोय. पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मिल्क इज यूज ॲज अन ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणून ज्याला आम्ही काय म्हणतोय, क्रिया विशेषण अव्यय, बरोबर. ॲडव्हर्ब, ॲडव्हर्ब म्हणून खाली पैकी कशाचा वापर झाला? म्हणजे मिल्क जे आहे ना, मिल्क इज गुड फॉर हेल्थ, काय होईते दूध आहे आरोग्यासाठी चांगलं आहे, मी म्हणतो हे नावून आहे, बरोबर. त्याच्यानंतर आय गेव द बेबी अ मिल्क चॉकलेट, मी त्याला ते दुधाचं चॉकलेट, दुधाचं म्हणजे काय इथे काय झालं? हे तर ॲडजेक्टिव्ह झालं. ओके, ही ओअर अ मिल्क व्हाईट बन, इथे मात्र झाले ॲडव्हर्ब, इथे झाले ॲडव्हर्ब. आणि मग ओनली सी, एक नंबरचं उत्तर येते. तुम्हाला कळतं आहे का? पण मला ते एकदा सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला हे ॲनालिसिस आवडते का? मित्रांनो, अभ्यास करतो आहे आता मी. तुमच्या बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर एक्सप्लेनेशन जरा जास्त करत जा, स्पष्टीकरण जास्त करत जा. थोडंसं आता मी व्हिडिओची संख्या कमी करतो आहे, मात्र क्वालिटी वाढवतो आहे, कारण की आता आपल्याकडे क्वालिटी पॅनल आहे, सगळ्या गोष्टी आहे. आता थोडंसं जास्त वाचन करायचं, जास्त त्याच्यावर थोडंसं रिसर्च करायचा, त्याचे सगळे शब्द, त्याची सगळ्या बाबी बघायच्या आणि नंतर लेक्चर बनवायचं. ओके, थोडंसं वेळेचा अभाव असतो, त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्नांची ओळख करून देणं हा हे माझं टार्गेट असायचं. मात्र आता प्रश्नांसोबत त्याच्यावर थोडंसं चांगलं डिस्कशन घेण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते जाणवलं असेल की यस, आता STI RCP आणखी जोर लावून कामाला लागला आहे. ओके, चलो, तुम्हाला ते आवडेल, आवडत असेल तर नक्की कमेंट आणि लाईक मला पाहिजे. नो अदर ट्रेन इज ॲज कम्फर्टेबल ॲज द तेजस एक्सप्रेस. काय कम्पेरेटिव्हमध्ये बदलवायचं तुम्हाला? आता इथे ॲज आलं म्हणजे काय हो? पॉझिटिव्ह डिग्री आहे, सरळ सरळ आहे. मग आम्हाला कम्पेरेटिव्हमध्ये बदलवायचं आहे. नो अदर ट्रेन इज कम्फर्टेबल दॅन, नो अदर दॅन इथे आलं आहे. त्याच्यानंतर द तेजस एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन. तेजस एक्सप्रेस इज कम्फर्टेबल ऑफ ऑल ट्रेन्स. त्याच्यानंतर द तेजस एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन एनी अदर ट्रेन. कम्पेरेटिव्ह डिग्री म्हणजे डिग्रीवरचा हा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. बघा, इथे जर बघितलं तुम्ही, कम्पेरेटिव्ह तुम्हाला करायचं आहे, सरळ साधं आहे. नो अदरचं जर वाक्य आहे तर नो अदरने सुरुवात होणारच नाही, सरळ डोकं वापरायचं. नो अदरचं वाक्य नो अदरने सुरुवात होणारच नाही हे लक्षात घ्या. पुढे राहिलं द तेजस एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस इथे दच काढून टाकला, विशेष संपला, ग्रॅमॅटिकल चूक करून टाकली. राहिले दोन, द तेजस एक्सप्रेस इज द मोस्ट, मोस्ट म्हटलं की आम्हाला माहिती आहे हे तर सुपर आहे, सुपर डुपर हिट, ते नाही चालणार. इथे आम्हाला सुपर रिलेटिव्ह नाही झालं, ते आम्हाला तुलना करायची. आणि मग आमचं एकच उत्तर येतं. बघा किती सोप्या पद्धतीने, मला तरी, मी इंग्लिशचा तज्ज्ञ नाही आहे. तुमच्यातल्या आता जेवढे जण लेक्चर बघताय तुम्हाला मी सांगितलं आहे, मी इंग्रजीचा तज्ज्ञ नाही आहे, मी इंग्रजीचा मार्गदर्शक नाही आहे, मी एक विद्यार्थी आहे, मी याचा अभ्यास केला आहे, मी तुम्हाला मला जे समजलं आहे ते सांगतो आहे. म्हणजे इथे हे काय तज्ज्ञ लोकांनी हा पेपर सोडवावा राज्यसेवा मेन्सचं असं मला तरी या ठिकाणी वाटत नाही. तुम्हाला एक जनरल अभ्यास असला पाहिजे असं माझं तरी मत आहे, कारण मला इंग्रजीचं काही येत नाही. आणि मी जर हा पेपर सोडवतो एवढ्या सहजपणे, एकदा मी तो वाचला, व्यवस्थित मी बघितला, पण मला वाटतं तुम्ही घाबरण्याचं कारण नाही आहे. राज्यसेवा मेन्सी बाबा, MPSC मुख्य, मला डेप्युटी कलेक्टर म्हणायचं आहे, तहसीलदार म्हणायचं आहे, तिथे इंग्रजी आलं पाहिजे हे लक्षात घ्या. मला वाटतं तुमची भीती निश्चितपणे या लेक्चर्समधून कमी होईल, यात कोणती शंका नाही. इथे येणार आहे आमचं, येतं आहे बरोबर बी, आणि मग इथे उत्तर येतं आहे आमचं 3 69. चला पुढे जातो मी. डोंट अनॉय दॅट बुल ऑर डॅश मी अटॅक यू. बघा, ऑर
आता इथे बुलसाठी आम्हाला काय कोणतं प्रोनाऊन वापरायचं ते विचारलं. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोनाऊन्स करेक्टली ॲग्रीज विथ द नाऊन बुल अँड फील्स इन ब्लँक इन द सेंटेन्स अबव. सरळ आहे हो, बुल म्हटलेलं इकडे तुम्हाला इट वापरावं लागणार आहे. आणि जर इट वापरावं लागणार आहे बरोबर आहे का? बरोबर आहे, यस बरोबर आहे. इट म्हटलं इथे डी येणार आहे. पुढे पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, काही जण तिथे ही इकडे जाण्याची शक्यता आहे. चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इन टू कॉम्प्लेक्स. बघा, चेंज द सेंटेन्स, रूपांतरण, वाक्याचं रूपांतरण म्हणतो आम्ही त्याला. सर्च हिज पॉकेट्स अँड यू विल फाइंड द वॉच. आता याचं काय करायचं? कॉम्प्लेक्स करायचं. पहिलं म्हटलं यू विल फाइंड द वॉच, हे तर कशामध्ये येऊ? सिम्पल सेंटेन्स आहे. सर्च इज पॉकेट टू फाइंड द वॉच, हे सिम्पलमध्ये चाललंय. इफ यू सर्च इज पॉकेट्स यू विल फाइंड. इफ, इफ कंडिशन आहे, कंडिशन आहे. बस विषय क्लोज आहे. आमचं उत्तर येतं आहे सी, दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. ओके, यस. पुढे जातोय मी. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज एंटोनिमस विथ द वर्ड एक्स्ट्रावेगंट. सोपा एकदम, म्हणजे तलाठी ग्रामसेवक सगळ्या ठिकाणी सगळीकडे येऊन गेला हा शब्द आहे एक्स्ट्रावेगंट. म्हणजे त्याला आम्ही उधळ्या म्हणतो, उधळपट्टी करणारा. मग त्याचा विरुद्धार्थी तुम्हाला विचारला आहे एंटोनिमस. कॉस्टली, शोवी, थ्रिप्टी, अबुंडंट. अबुंडंट म्हणजे मुबलक प्रमाणात. कॉस्टली म्हणजे महागडा, शोवी म्हणजे ते आपण म्हणतो ना स्टायलिश, ते दाखवणारा. इथे भाऊ थ्रिप्टी आहे, काटकसरी आहे, कंजूस आहे. आणि मग एक नंबरचा आमचं बरोबर येतं आहे, कारण की त्याला आम्ही सी म्हणतो आहोत. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न काय? आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन फ्रॉम द फॉलोइंग. इनडायरेक्ट, अप्रत्यक्ष कथन या ठिकाणी ओळखायचं आहे. ही सेज दॅट आय हॅव डन माय ड्युटी. ही सेज दॅट आय हॅव डन माय ड्युटी. ही सेड दॅट ही हॅज डन हिज ड्युटी. ही सेड दॅट ही हॅड डन. बघा, गोळ कुठे? इथे सेज म्हणायचं की सेड म्हणायचं? इकडे दॅट वापरायचं कंजक्शन की वेदर वापरायचा? आय हॅव म्हणायचं, ही हॅज म्हणायचं, ही हॅड म्हणायचं की काय म्हणायचं? मजा तर इथे इनडायरेक्ट अप्रत्यक्ष करायचं आहे. 73 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, काय येणार आहे? बघा, इथे जर बघितलं सरळ सरळ आहे, ही सेड दॅटच येणार आहे. इथे सरळ सरळ ही सेड दॅट येणार, सेज नाही येणार आहे. ओके, कारण की पुढे आम्हाला हॅड वापरायचं आहे आणि ही आलाय म्हणून इकडे ही येणार. हीचा आय कधीच येणार नाही आहे. ओके, कधीच येणार नाही आहे. इथे इथे तुमचं सेड वापरलाय तुम्ही, इथे हॅज नाही येणार आहे. ही हॅड डन हिज ड्युटी, हे हॅज, कारण की तुम्हाला इथे इनडायरेक्ट करायचं आहे आणि ते भूतकाळी रूप असण्याची त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे गरज आहे, हे लक्षात घ्या. मग इथे सी येतंय तर आमचं उत्तर येणार आहे इथे दोन नंबरचं. पुढे जातोय मी. 74 नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे. चेंज सेंटेन्स इन टू कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्समध्ये टेक एक्सरसाइज रेग्युलरली, देन यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. दररोज व्यायाम वगैरे करा, तुम्ही आपोआप त्या ठिकाणी काय होणार आहात? फिट असणार आहात, आरोग्यदायी असणार आहात. आता याचं कॉम्प्लेक्स करायचं आहे, मिश्र वाक्य करायचं आहे. मिश्र म्हणतो आम्ही त्याला. एक एक मुख्य वाक्य असतं, एक म्हणजे एक मेन क्लॉज असतो, एक सब ऑर्डिनेट क्लॉज असतो, लक्षात घ्या. आता इथे काय? इफ यू टेक एक्झरसाइज रेग्युलरली यू कॅन कीप फिट अँड हेल्थी. इथे इफने सुरुवात केली. टेक एक्झरसाइज रेग्युलरली यू कॅन फिट अँड हेल्थी नाही जमणार. रेग्युलर एक्झरसाइज कॅन कीप यू फिट अँड हेल्दी. इथे जर बघितलं मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल, अरे इथे तर सरळ आहे, इथे कंडिशनलच. इथे इफने सुरुवात झाली पाहिजे तर हे जमणार. जर तर वाक्य आहे आणि जर ये बरोबर आहे तर मग इथे आमचं दोन नंबरचं उत्तर आलं पाहिजे. पुढे मी जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. गिव एंटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. एंटोनिम बघा, तुम्हाला दिलाय क्वानकर आणि डेबियस, हे दोन शब्द दिले आणि यांचे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचे. ॲग्रीमेंट, आता क्वानकर म्हणजे काय, डेबियस म्हणजे काय, ॲग्रीमेंट ट्रिकी, अप्रू आर्टफुल, कोलॅबरेट कनिंग, डिसॲग्री स्ट्रेट. बघा, आता इथे जर बघितलं तुम्ही ना, क्वानकर म्हणजे काय हो? सहमती, सहमती, ॲग्री. मग त्याचं इथे ऑपोजिट येतं आमचं डायरेक्टली डिसॲग्री. इथे डेबियस म्हणजे काय, असं भरकटलेला वगैरे आम्ही जे म्हणतो ना तो, किंवा हालचाल करतोय कुठेतरी इकडे तिकडे. हे स्ट्रेट आहे, सरळ आहे, हे स्ट्रेट आहे. बघा, डी नंबरचं इथे बरोबर आलं पाहिजे आणि उत्तर येतं इथे तीन. जमतंय का? हे जमलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला हे ॲनालिसिस आवडलं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
आणखी कोणत्या परीक्षांचे इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न घ्यायचे तेही मला सुचवा, जेणेकरून तुमची मागणी आणि जशी मागणी तसा पुरवठा केला तर तिथे मज्जा येते आणि ती आता येणार आहे हे लक्षात घ्या. पण याच्याहीपेक्षा जास्त मजा तर इथे इथे कुठे एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनला, कारण की इथे पीएसआय एसटीआय एसओचा संपूर्ण कोर्स आहे, पूर्व मुख्य मुलाखत. कारण हे इंग्रजी व्याकरण हे काय मुख्यचा घटक आहे. पुढे राज्यसेवेचा कोर्स आहे एमपीएससीचा, प्री मेन्स इंटरव्ह्यू, कंबाईन ग्रुप सीचा कोर्स आहे पूर्व मुख्य इंटरव्ह्यूचा, त्याच्यानंतर राज्यसेवेच्या 20 टेस्ट पेपर आहेत प्रीचे, कंबाईनचे ग्रुप बीचे 20 टेस्ट पेपर आहे आणि आता ग्रुप सीची सुद्धा आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, त्याचेही 20 पेपर, काही पेपर पुढे अपलोड होत राहणार आहेत हे लक्षात घ्या. हे सगळं कुठे भेटणार आहे तुम्हाला? एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनला हे सगळं भेटणार आहे. म्हाडाची फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे, त्याच्यानंतर भूमी अभिलेखची बॅच चालू आहे, सरळ सेवा भरती चालू आहे, ग्रामसेवक या ठिकाणी आपण त्याची बॅच घेतोय, तलाठीची बॅच घेतोय आणि कुठे एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशन. चला निश्चितपणे तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा, एकदा वापरून बघा, तुम्हाला सगळं डेमो लेक्चर्स बघा, डेमो पीडीएफ बघा, आवडलं तर नक्की तिथे जॉईन व्हा, आपल्या मित्रांना सांगा. या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद.